नमस्कार मैत्रिणी, आपली सकिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मटर पुलाव बनवणार आहे. त्यासाठी इथं मटर घेतलेलं आहे मी, 1/2 किलो घेतलेलं आहे मटर. धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतलं आहे. आणि हा कोळंब तांदूळ घेतलेला आहे, ते एक तांदूळ आपण भिजत घालूया. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता तांदूळ बाजूला ठेवते आणि आपण तयारी करूया. आता कढईमध्ये तेल टाकून घेते. एवढं तूप टाकलं 1 चमचा. तेल गरम झाले त्यामुळे त्यामध्ये 2 तेजपत्ता, जावित्री, हे लवंग आणि ही छोटी वेलची. तुम्हाला लागतील तेवढे घाला, मी एवढेच घातले. जिरे घालते 1 चमचा. कांदा घालून घेते. कढईमध्येच करणार आहे आपण भात, पुलाव आपण आहे ना, कढईमध्येच करणार आहे. ह्याचे तेवढी मी हिरवी मिरची घालून घेते, कापून घेतली उभी. लसूण अद्रकची पेस्ट 1 चमचा. वटाणा टाकून घेते. दोन बटाटे उभे कापून घेतलेले ते टाकते. टोमॅटो पण एक चमचा मीठ टाकून घेते. अजून थोडं टाकते. पुलाव मसाला आहे थोडासा, 1 चमचा. 1 चमचा घालणार आहे मी. त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. जरा वेळ 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. आता तांदूळ टाकून घेऊया याच्यात. झाक 2 मिनिटं बंद कर, भाषण काढून घेते. 5 मिनिटं आता हा तांदूळ टाकून घेऊ याच्यात पूर्ण. तांदूळ फ्राय करून घेऊया.
छान वास सुटला एकदम मस्त. पाणी गरम करून ठेवलं होतं, पाणी गरम घालतीये. दोन फुलपात्र आपला तांदूळ होता, मी दोन ग्लास पाणी घेतलेले. दोन ग्लास पाणी घातलेले याच्यामध्ये. आता मोठा गॅस करून चांगला आपण हे पाणी हे सुकून देऊ, तांदूळ आपला शिजवून देऊ. ह्याच्यामध्ये हे झाले, आता अजून 50% राहिलेले, एवढं सगळं पूर्ण पाणी आटून घेऊया आपण. झालेलं आहे पाणी सुकलं याच्यातलं, थोडंसं राहिलेलं आहे 10-15% असं थोडंसं पाणी राहिलं आहे याच्यामध्ये. पूर्ण सुकवून घेऊया आपण. कलर टाकून घेते मी आता. दुधात थोडासा कलर केलेला आहे मी, एक चमचा दूध घेऊन थोडासा लाल कलर टाकलाय. त्याच्या झाकण ठेवूया आणि बारीक गॅस ऑन करूया. असंच राहू द्या 5-6 मिनिटं. झालेले झाकण काढून घेतलं मी आणि थोडंसं मिक्स करून घेतले. झालेला आपला पुलाव बनवून, मटर पुलाव. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.